लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। 19 जानेवारी रोजी कोळसा येथे अनेक पहिलवानांनी सहभाग नोंदवला। यामध्ये प्रथम क्रमांक दिगंबर भूतनर सावंगी, द्वितीय क्रमांक ज्ञानेश्वर पाणबुडे लोहगाव, तृतीय क्रमांक विजय शिंदे वारा, चतुर्थ क्रमांक वाल्मिक डाखोरे पळसगाव अनुक्रमे बक्षीस प्राप्त केले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसाचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ, शिवसेना उपप्रमुख परमेश्वर माणगे, रामप्रसाद बेंगाळ सरपंच कोळसा, माणिकराव कोलाळ सरपंच कोंडवाडा, डॉक्टर माधव मस्के रिसोड, अंकुशराव बेंगाळ यात्रा कमिटी नशीबभाई, वैजनाथ तोंडे पावडे मामा, कडूजी भगवत, भाऊराव मोरे, भास्कर मोरे, मल्लारी पावडे, बबन पाटील, गंगाराम मोठे, मनू पाटील पुजारी, भीमराव बेंगाळ, मोईन सय्यद, भगवान मुगसे हे उपस्थित होते। यावेळी पंच म्हणून प्रकाशराव पाटील, मनोहर बांगर, प्रकाश देशमुख, अक्रमभाई यांनी काम पाहिले। यावेळी प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ येणाऱ्या पहिलवानांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी सूत्रसंचालन भालचंद्र पहिलवान यांनी केले। यावेळी यात्रा कमिटी, ग्रामपंचायत कोळसा आणि परिसरातील भाविक भक्त उपस्थित होते। लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी सिकंदर पठाण, कोळसा। लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ।